आता लाडकी बहीण योजना जी आहे मोठा प्रचार झालाय, काय वाटतं तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा? लाडकी बहीण योजना आहे, प्रत्येक महिलांनी फॉर्म पण भरले असते, पैसे पण घेतले, पण पैसे कुणाच्या खिशातले आहेत? पैसे आमच्याच खिशातले. आज महागाई किती वाढली आहे, आज खाद्य तेल किती आणि वाढलंय, कुणी याच्यावरती प्रश्न करताय का? फक्त 1500 रुपयामध्ये घर चालतंय का? गॅस सिलेंडर किती वाढले? 100-200 रुपये किंमत होती, आता किती? आता तेलाची किंमत किती वाढली? तेल 70-80 ने त्यावेळेला 50-60 होत, आता 180-150 हे काय तेलाचे भाव आहेत? काय महागाई वाढली आहे, म्हणजे महागाईचा मुद्दा सुद्धा चर्चेला आहे. हा प्रश्न होता सिलेंडरचे, एक मिनिट बोला बोला आवाज जातोय. त्यांचा प्रश्न होता सिलेंडरचे भाव किती वाढलेत, पण त्याच केंद्र सरकारची निवडणूक होती तेव्हा यांनी पाठिंबा दिला हे विसरले का? हे घोषणा देतात, 5 वर्ष कुठून लपून बसलेले, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या का? त्यांच्या समस्या सोडवल्या का? यांच्या लोकांनी 10 रुपये देऊन गटार सुद्धा साफ नाही केलेले, गोर गरिबांच्या अंधाराने बिल्डिंगची तेवढीच कामं केली, चाळीची तेवढीच केली, सगळ्यांची कामं केली. बिल्डिंगच्या कामाचं कसं असतं? बिल्डिंगच्या कामाचं असतं बिल्डिंग बिल्डिंगच्या कामाचं कसं असतं? बिल्डिंगच्या सोसायट्या असतात, सोसायट्याचा खूप खर्च असतो, सोसायट्याचा खूप खर्च असतो, आणि प्रत्येक जण बिल्डिंग मध्ये या सगळ्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे घेतले ना, या सगळ्यांनी लाडक्या घेतले पैसे. त्यांचा प्रश्न, त्यांचा घोषणा देऊ नका. आता हे काय हे म्हण मला बोला बसायला सांग, त्यांनी ऐकलं पाहिजे मी काय बोलते ते. यांचा प्रश्न काय होता? सिलेंडरचे भाव वाढले, सिलेंडरचे भाव कुठून वाढतात? हे थांब थांब, केंद्र सरकारकडनं बरोबर, त्याच लोकसभेच्या ज्यांनी सिलेंडरचे भाव वाढवले यांना नको होते ना, यांनी लोकसभेच्या वेळेस पाठिंबा का दिला?